गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, काल अपन पंचसृष्टि विषय माहिती पाहिली आहे। आर्य श्वेताकर यांनी पंचसृष्टि मांडलेली आहे, त्यामध्ये सजीवांचं वर्गीकरण पांच सृष्टि मध्ये केलेलं आपण काल पाहिलेलं होतं। त्यामध्ये सृष्टि मोनेरा, सृष्टि प्रोटिस्टा, सृष्टि कवक, सृष्टि वनस्पती आणि सृष्टि प्राणी अशा पंचसृष्टि मध्ये सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे। क्रियादिन अपन इतना एक एक कर सृष्टि मोनेरा, पहली सृष्टि ज्यादे सजीव ते वैशिष्ट दिस्त कसे कुछ प्रकार के सजीव ये समाविष्ट है ये अपन पहार आ सृष्टि मोनेरा ये जे सजीव है तो सूक्ष्मजीव है कि अत्यंत लहान सजीव है। पहानेस एक अपना दही कि ताक ये एक अपन द्रावण बनू दही कि ताका दही कि ताका एक थेंब काच पट्टी पर घ्यायचं, थोड़ा सा एक दोन थेंब पानी टाका, विरल बनवाय द्रवाला थोड़ा विरल बनवाय जेणेकरून आपल्याला सूक्ष्मदर्शकाने ते स्पष्ट पाहू शकाव। त्यानंतर त्याच्यावर आच्छादन काच ठेवायचा, चौकोनी आकाराचा आच्छादन काच असतो तो आपण प्रॅक्टिकल मध्ये पाहूया। तर दही किंवा ताकाचा थेंब काचपट्टीवर घेऊन त्यावर थोडंस पाणी टाकून ते विरळ बनवायचे आणि त्यावर आच्छादन काच ठेवायचं आणि अशी काचपट्टी आपण सूक्ष्मदर्शकच्या सहाय्याने पाहायची। त्यावेळी त्या काचपट्टीमध्ये किंवा जे आपण दही किंवा ताकाचा थेंब टाकलेला आहे त्याच्यामध्ये लहान हालचाल करणारे रॉड सारखे आकाराचे किंवा गोलाकार आकाराचे काही सजीव आपल्याला दिसायला लागतात, हालचाल करतात। ते सजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलाय जीवाणू, त्यांचं नाव काय, दही किंवा ताकात असणारे लॅक्टोबॅसिलाय हालचाल करणारे रॉड सारखे दिसणारे लॅक्टोबॅसिलाय जीवाणू। जीवाणू काय म्हणायचं आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहेत, एक पेशी आहेत आणि हालचाल करू शकतात, त्यांच्यामध्ये जीव आहे म्हणून ते जीवाणू, नाव आहे लॅक्टोबॅसिल। तर या प्रकारचे जीवाणू आपण दुधामध्ये किंवा ताकामध्ये दह्यामध्ये पाहू शकतो। तर मोनेरा सृष्टीमध्ये असणारे सजीव दोन प्रकारचे, एक तर सगळेच जीवाणू यामध्ये समाविष्ट आहेत आणि काही निधारित शैवाल। मोनेरा सृष्टीमध्ये असणारे हे दोन सजीव, जीवाणू आणि निधारित शैवाल, हे दोन या मोनेरा सृष्टीमध्ये समाविष्ट आहेत। अशा या मोनेरा सृष्टीची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया। हे जे सजीव आहे एक पेशी आहे, एकाच पेशीपासून पूर्ण शरीर तयार झालेलं आहे। ते स्वयंपोषी किंवा परपोषी दोन्ही प्रकारचे असतात। शैवाल हे स्वयंपोषी असतील, बहुसंख्य जीवाणू हे परपोषी असतात किंवा अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे अधिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशांगिके नसतात, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य। हे जे सजीव आहेत ते अधिकेंद्रिके आहेत, म्हणजेच काय, तर या सजीवांच्या पेशीतील केंद्रकाच्या सभोवती आवरण आपल्याला आढळत नाही किंवा पटलबद्ध केंद्रक आपल्याला दिसत नाही किंवा इतर पेशी अंगिके जे असतील ते प्रत्यक्ष पेशीद्रव्यात मिसळलेले असतात, काल आपण पाहिलेले। किंवा केंद्रकातील जे जनुके पदार्थ आहेत डीएनए आरएनए सारखे जनुके पदार्थ ते सुद्धा पेशीद्रव्यामध्ये समाविष्ट झालेले असतात, म्हणजेच पटलबद्ध केंद्रक त्यांच्यात आढळत नाही म्हणून ते आहेत अधिकेंद्रकीय सजीव। ही झाली सृष्टी मोनेरा या सजीवांची वैशिष्ट्य। आता दुसरी सृष्टी पाहूया आपण, सृष्टी दोन प्रोटिस्टा, जी पंचसृष्टी मांडलेली आर्य श्वेताकरने त्याच्यातील दुसरी सृष्टी सृष्टी प्रोटिस्टा। आता याच्यातील सजीव पाहण्यासाठी एक साधी पद्धत आहे, टप्प्यातील किंवा साठलेलं कुठेही पाणी असेल ते थोडस पाणी घ्यायचंय, त्याचे एक दोन थेंब काचपट्टीवर ठेवायचे आणि त्यावर चौकोनी आकाराचे आच्छादन काच लावून ठेवायचे आणि ते आपण सूक्ष्मदर्शक खाली पाहिले असतात त्यात काही हालचाल करणारे सूक्ष्मजीव आपल्याला दिसतील, त्यांचा आकार अनियमित असतो, जसं की आम्ही बघ स्वतःचा आकार बदलतो
त्याला निश्चित आकार म्हणतो. तर अनियमित आकाराचे हालचाल करणारे काही सजीव त्या डबक्यातील पाण्याचा जो आपण थेंब घेतलेला काचपट्टीवर त्यामध्ये दिसतो ते म्हणजे प्रोटिस्टा सृष्टीतील असणारे सजीव. उदाहरणार्थ अमीबा, पॅरामेशियम यासारखे सजीव त्या डबक्यातील पाण्यामध्ये आपल्याला दिसतात. याची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया. हे सुद्धा सजीव एक पेशी आहेत. अमीबा, पॅरामेशियम, युग्लिना, वॉलवॉक्स, प्लाझ्मोडियम यासारखे सजीव एक पेशी आहे. एकाच पेशीमध्ये सर्व कार्य त्यांच्या पार पडतात. हे आहे दृश्य केंद्र. आपण मोनेरा सृष्टीमध्ये पाहिलं होतं हे आहे अधिकेंद्रकी पेशी असणारे सजीव. इथं मात्र हे आहे दृश्य केंद्रकी पेशी असणारे सजीव. दृश्य केंद्रकी म्हणजेच यांचे केंद्र पटलबद्ध असते. केंद्रकाच्या सभोवती केंद्रक आवरण आढळते. इतर पेशी अंगके सुद्धा यांच्या पेशीमध्ये आढळतात. म्हणून आहे ते दृश्य केंद्रकी पेशी असणारे सजीव किंवा पटलबद्ध केंद्रक असणारे हे सजीव आहे. त्याचबरोबर या सजीवामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करण्यासाठी, स्थानांतर करण्यासाठी किंवा प्रचलनासाठी विविध प्रकारचे अंगके आढळतात. उदाहरणार्थ अमीबाच्या बाबतीत छद्मपाद, याला आपण सिडोपोडी असं म्हणतोय. छद्मपाद या प्रकारचे खोटे खोटे पाय त्याच्यात आढळून, कारण अमीबाचा आकार अनियमित आहे. तो स्वतःचा आकार बदलू शकतोय, म्हणजे निश्चित आकार नाही. स्वतःच्या आकाराचे जो बाह्य अमीबाचे बाह्य आवरण जे आहे त्याच्यापासूनच हे छद्मपाद तयार हालचालीसाठी ते वापरतात. रोमके किंवा कशाबुका हे सुद्धा प्रचलनासाठी वापरले जाणारे अवयव आहेत. रोमके आपल्याला पॅरामेशियममध्ये दिसून येतील आणि कशाबिका युग्लिनामध्ये दिसून येईल. तर हे प्रचलनासाठी, स्थानांतरणासाठी वापरले जाणारे अवयव. त्यानंतर जो वैशिष्ट्य आहे, यातील काही सजीव स्वयंपोषी आहेत, काही सजीव परपोषी आहेत. स्वयंपोषी असणारे सजीव उदाहरणार्थ युग्लिना आणि वॉलवॉक्स यांच्यामध्ये हरित लवक आढळते. युग्लिना आणि वॉलवॉक्स यांच्यामध्ये हरित लवक आढळते, म्हणून हे स्वयंपोषी आहेत, स्वतःचा अन्न स्वतः निर्माण करू शकतात. परंतु काही सजीव मात्र परपोषी आहेत, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून त्यांना राहावे लागते. उदाहरणार्थ अमीबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम यासारखे सजीव प्रोटिस्टा सृष्टीमधील हे सजीव एक पेशीच आहेत, परंतु परपोषी सुद्धा आहेत. तर ही झाली सृष्टी प्रोटिस्टा याची काही वैशिष्ट्ये. यानंतर तिसरी सृष्टी आहे सृष्टी कवक. कवक त्याला आपण इंग्लिशमध्ये फंगी असं म्हणतो. सृष्टी कवक ही पाहण्यासाठी आपण साधा एक भाकरीचा तुकडा किंवा ब्रेडचा तुकडा जर दोन दिवस एका जागी ठेवला किंवा बंद झाकणाच्या डब्यामध्ये त्यास ठेवलं, दोन दिवस ठेवून द्यायचं. त्यानंतर दोन दिवसानंतर तो भाकरीचा तुकडा किंवा ब्रेडचा तुकडा पाहिला असता, पावाचा तुकडा पाहिला असता, त्याच्यावर लहान लहान कापसासारखे तंतू निर्माण झालेले दिसतात. ते कापसासारखे तंतू म्हणजेच कवक. कापसासारखे तंतू म्हणजेच बुरशी किंवा म्युकर ही भाकरीवर किंवा ब्रेडवर वाढणारी बुरशी आहे. तर ती सूक्ष्मदर्शक पाहिले असतात, सूक्ष्मदर्शक खाली पाहिले असतात, त्याचे लहान लहान तंतू आपल्याला आडवे वाढलेले दिसतात, काही उभे वाढलेले दिसतात. म्युकरचे आकृती तुम्हाला सर्पिला सविला झालेली असतात. म्युकरच्या आकृतीमध्ये किंवा या बुरशीच्या आकृतीमध्ये उभे स्तंभ असणारे काही भाग दिसतात. उभ्या स्तंभाच्या वर किंवा दांड्याच्या वर गोलाकार काही फुगीर भाग दिसतात, ते असते बीजाणुधानी. ज्यावेळी बीजाणुधानी परिपक्व बनते त्यावेळी बीजाणुधानी फुटते आणि आतील बीजाणू बाहेर पडतात आणि तेच बीजाणू हवेमार्फत इतरत्र पसरतात, त्यापासून नवीन बुरशी तयार होते. ज्या ठिकाणी त्या बीजाणूंना अन्न पदार्थ मिळतील, पाणी मिळेल, अशा ठिकाणी ते रुजतात. जसं की ब्रेड असेल, भाकरी तुकडा असेल, अन्न पदार्थ असतील, सेंद्रिय पदार्थ असतील, त्या ठिकाणी ते रुजतात. नवीन बीजाणू, नवीन म्युकर किंवा नवीन बुरशी ही निर्माण करू शकतात. राशी ही बुरशी याचे वैशिष्ट्य पहा. बुरशी मुख्यतः परपोषी आहे, कारण त्यामध्ये हरित लवक नाही, स्वतः स्वयंपोषी असू शकत नाही, कारण ती त्यामध्ये नसणारे हरित लवक.
असंश्लेषी आहेत, म्हणजे प्रकाशसंश्लेषण करू शकत नाही। दृश्य केंद्रकी स्वरूपाचे हे सजीव आहे। दृश्य केंद्रकी म्हणजे ज्यांचे केंद्र पटलबद्ध आहे, पेशीअंगके सुद्धा पटलबद्ध असतात, पेशीद्रव्य प्रत्यक्षपणे मिसळलेले नसतात। बुरशी किंवा कवक मुख्यतः मृतोपजीवी आहेत, म्हणजे कार्बनी पदार्थावर जगणारे हे सजीव आहेत। उदाहरणार्थ वनस्पती किंवा प्राण्यांचे जे अवशेष असतील, मृत अवशेष, याच्यातील अन्न शोषून घेण्याचं कार्य या कवकांमार्फत केलं जातं, म्हणून ते आहेत मृतोपजीवी। कुजलेल्या कार्बनी पदार्थावर ते जगू शकतात। यांची पेशी भित्ती का कठीण असते, ती कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते। हे रिकाम्या जागेमध्ये विचारला जाणारा शब्द कायटिन, पेशी भित्तिका कठीण स्वरूपाची असते, कायटिन या प्रकारच्या जटिल शर्करेपासून ते पेशी भित्तिका बनलेली असते, हे त्याचं वैशिष्ट्य। त्यानंतर कवके हे मुख्यतः तंतुरूपी असून पेशीद्रव्य असंख्य केंद्रके त्यांच्या दिसतात। पेशीच्या आतमध्ये जे पेशीद्रव्य असेल त्यात असंख्य केंद्रके दिसून येतात। उदाहरणार्थ किण्व म्हणजे बेकरीज, जे आपण ब्रेड किंवा केक निर्मितीसाठी त्या किण्वाचा वापर केला जातो किंवा इसचा वापर केला जातो। ॲस्परजिलस मक्यावर वाढणारी बुरशी, मका जे आहे मक्याचं कणीस त्याच्यावर वाढणारी बुरशी ॲस्परजिलस। पेनिसिलियम ज्याच्यापासून पेनिसिलिन हे अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक औषध तयार केले जाते, विविध रोगासाठी त्याचा वापर केला जातो। तर अशा या बुरशी ज्या उपयोगी सुद्धा ठरतात मानवा औषध निर्मितीसाठी सुद्धा बुरशींचा किंवा कवकांचा वापर केला जातो। उदाहरणार्थ पेनिसिलियम या बुरशीपासून पेनिसिलिन हे अँटीबायोटिक प्रतिजैविक औषध तयार केले जाते। भूछत्रे किंवा मशरूम हे आपण ऐकलेलं असतं, आपण हॉटेलमध्ये कधी जेवायला गेलो तर आपण मशरूमची भाजी खातो, तर ते मशरूम म्हणजेच भूछत्र, छत्रीसारखा आकार असणारं भूछत्र। तर हे सर्व कार्बनी पदार्थावर किंवा मृत अवशेषावर वाढणारे कवके आहेत, जे इतर सजीवापासून त्यांच्या मृत अवशेषापासून अन्न ग्रहण करतात, अन्न शोषण करू शकतात। तर हे झालं तीन सृष्टींच्या बाबतीतील माहिती। याच्यानंतरचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया।